नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. पुण्यात आहोत आपण आणि पुनीत बालन सेलिब्रिटी लीग. आणि आता नुकतीच जी मॅच जिंकली आणि ज्याच्यामुळे जिंकली अर्थात टीमवर, पण जय जो हिरो आहे सध्याचा या टीमचा तो आपल्यासोबत आहे. जय, कसं वाटतंय आता जिंकून, कारण जबाबदारी आहे शेवटच्या मॅचची. खूप मस्त वाटतं आहे, बिकॉज लास्ट इयर जे आमच्याकडनं चुका झाल्या होत्या, आम्ही फायनल्समध्येच होतो महेश मांजरेकरांची टीम. पण ते एक म्हणजे म्हणतो ना की आपण जेव्हा ऑक्शन झालं होतं तेव्हा आपण एक स्वप्न बघतो की अरे ट्रॉफी यावेळेस आपल्यालाच मिळायला हवी. तर तसं काहीतरी ते त्या स्ट्रॅटेजीजनी आम्ही खेळत होतो आणि यावर्षी कम्प्लिटली यंग पॅक साईड आम्ही केली होती. आणि इफ यू सी द ऑक्शन, सर्वात जास्त फंड्स आमच्याकडे राहिले होते, म्हणजे 27 लाख फंड्स आमच्याकडे राहिले होते आणि बाकी सगळ्यांचे संपले होते. म्हणजे आम्ही सर्वांना आम्ही असे बघितले की आपल्याला एक यंग टीम पाहिजे, यु नो, बॅटिंग बॉलिंग काही नाही, फक्त फिल्डिंग करा, सगळ्यांनी फिल्डिंग करा. आणि खूप मोठी जबाबदारी ती दिली म्हणजे सरांनी कॅप्टन्सीची, बोलले की कॅप्टन्सी करायची. तर बॅटिंग, बॉलिंग, कॅप्टन्सी हे तिन्ही गोष्टी करणं इज लाईक क्रेझी. आणि म्हणजे पुनीत सरांनी पण ज्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे, इट्स समथिंग लाईक, यु नो, आय पी एलला जसं ते आपण बघतो की इंटरनॅशनल व्हेन्यूज म्हणा किंवा अंपायर्स म्हणा किंवा द वे एव्हरीबडी इज प्लेईंग आणि पिच वगैरे, इट्स माइंड ब्लोईंग. इफ यू सी द व्हेन्यू, दिस इज लाईक इंटरनॅशनल व्हेन्यू, जिकडे वेस्ट इंडिजचे वगैरे मॅचेस झालेले आहेत. तर बाउंड्रीज आणि हे सगळे एकदम इंटरनॅशनल लेवलच्या स्टँडर्डचे आहेत. सो इट्स क्रेझी. आणि लास्ट जी मॅच होती, इट वॉज म्हणजे लिटरली मी फक्त देवाचंच नाव स्मरण करत होतो, मी फक्त वरती बघत होतो आणि प्लीज ही एक मॅच, ही एक मॅच, बिकॉज मला माहिती आहे की तिकडे जाऊन रन्स करणं हे खूप डिफिकल्ट आहे. तर त्या ह्युमिडिटीमध्ये मजा आली, पण गुड एक्सपिरियन्स. या क्रिकेटच्या खेळात इथे हिरो आहे, म्हणजे बघ ना, तू बिग बॉसमध्ये आलास, या सगळ्या गोष्टी केल्यास, पण या स्पर्धेत जे तू लक्ष वेधून घेतो या सगळ्या सामन्यामध्ये ते महत्त्वाचं आहे. अर्थात आता प्रेशर आहे पण शेवटच्या मॅचचं, तर ते कसं पेलणार आहेस तू, त्याची तयारी कशी आहे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, प्रेशर कधी घेतलाच नाही, ना बिग बॉसमध्ये घेतला ना इकडे घेतो. कारण की जेव्हा तुमच्या मागे मार्गदर्शन करण्यासाठी महेश मांजरेकर सरांसारखे सर असतील, म्हणजे आत्ताही आम्ही 5 ओव्हर 68 रन्स दिले होते, तर आम्ही ऑलमोस्ट हातातनं मॅच गेली होती जर बाहेरनं तुम्ही बघाल तर, येस. आणि त्यात सर आले आतमध्ये, सर बोलले ज्यादाशी जादा केव्हा आहे का, हारेंगे ना, बट वी शुड प्ले गुड क्रिकेट, गुड क्रिकेट खेलो और हारो चलेगा, बट तुम लोग खराब मत खेलो, ठीक आहे. सो जो कॉन्फिडन्स आणि जे फिअरलेस क्रिकेट खेळण्याचं हे, तर दॅट्स वॉट आय एम डुईंग आणि एव्हरीबडी इज डुईंग, सो इट्स लाईक अ कम्प्लीट टीम वर्क. आणि मजा येते यार, खूप मजा. महेश सर तर छान मोटिवेट करतात तुम्हाला, पण आता ना जय जो आहे तो जर्सी नाही आहे त्याची, त्यामुळे मुली मोठ्या प्रमाणात बघणार आहे हा इंटरव्ह्यू, त्याचे मसल्स वगैरे दिसतात. आता तर गेल्या 3 दिवसापासून आम्ही एवढे थकलो आहे, बिकॉज बॅक टू बॅक मॅचेस आणि हे, म्हणजे जिम करायलाही वेळ मिळाला नाही, डायट नाही, काय नाही, बट हो ते असं अजिबात नाही वाटत आहे. तू हिट आणि फिट ठरतोयस या सगळ्या सामन्यांमध्ये, सो ऑल द व्हेरी बेस्ट या शेवटच्या मॅचेससाठी आणि लेट द बेस्ट टीम विन. ॲब्सोल्युटली, लेट द बेस्ट टीम विन. आणि सगळेच एफर्ट्स देत आहेत, सो या ऑल द बेस्ट फॉर एव्हरी वन अँड होपफुली दिस इयर वी टेक द ट्रॉफी होम. आणि तुझी फिल्मही येते आहे, सो येस, 3 फेब्रुवारीला माझी फिल्मही येते. आणि प्रेक्षकांनो, सिनेमागृहात जाऊन तुम्ही हा सिनेमा पहा, कारण की एक नवीन एक्सपेरिमेंट केलेला आहे गडद अंधार, आणि खूप छान आहे, इट्स अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट, सो क्रेझी, मजा येईल, धमाल. मी मुलाखत बघत असाल तर जयचे जे काही खास बेस्ट मुमेंट्स आहेत या मॅचच्या, त्या नक्की बघा आणि त्याला त्याचे फीडबॅक नक्की द्या. येस, थँक्यू, थँक्यू सो मच.